मीरा भाईंदर शहरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे। काल 31 मे रोजी शहरात 89 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून शहरातील कोरोना बाधितांची संख्या 738 वर जाऊन पोहोचली आहे। यातच कोरोनामुळे 29 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच 424 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत। यात मीरा रोड येथील मीरा गावमध्ये सर्वाधिक 4 रुग्ण, भाईंदर पश्चिम येथील क्रांतीनगर येथे 5 रुग्ण, मीरा रोड येथील काशीगाव येथे 3 रुग्ण, तर भाईंदर पूर्व येथील RNP पार्क येथे 4 रुग्ण आढळून आले आहेत। ज्या अर्थी शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी न होता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पुढील 5 दिवसांसाठी काही जीवनावश्यक वस्तू आणि सोयीसुविधा उपलब्ध व काही वस्तूंच्या दुकानावर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे। आदेशपत्राद्वारे दिलेल्या आदेशानुसार 31 मेच्या रात्री 12 वाजल्यापासून 5 जून रात्री 12 वाजेपर्यंत मासळी, मटन, चिकनची दुकाने, भाजीपाला, फळांची दुकाने, मनपाद्वारे तात्पुरता सुरू केलेली भाजीपाला व फळांची दुकाने संपूर्णतः बंद राहणार आहे। अन्नधान्याची दुकाने जसे डीमार्ट, स्टार बाजार, बिग बाजार इत्यादी शॉपिंग मॉलसह बेकरीसुद्धा 5 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। दररोज सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, बेकरी, दूध, मासळी, चिकन, मटन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा करण्यात येईल। दूध विक्रीची दुकाने दररोज सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत। सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता मेडिकलची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुली राहणार आहे। पिठाची गिरणी नेहमीप्रमाणे सुरू राहतील। भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानालगत उत्तनकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरत नसलेल्या रस्त्याचा अर्धा भाग व त्यालगतच्या फुटपाथवर सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत मासळी विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे। TV, AC, वॉशिंग मशीन इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुरुस्तीची दुकाने आणि इलेक्ट्रिकल दुकाने, इलेक्ट्रिशियन इत्यादी सेवा देणाऱ्या व्यक्ती संस्था सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। हार्डवेअर, बिल्डिंग मटेरियल, पेंट्स, पावसाळ्यापूर्वी कामासाठी अत्यावश्यक असणाऱ्या सर्व साहित्याची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खुली राहतील। चष्म्याची दुकाने आणि शालेय पुस्तकांची दुकाने सुद्धा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सेवा देत राहतील। सदर लॉकडाऊन मधून मनपा, पोलीस, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, क्लिनिक, बँक, ATM, रुग्णालय, लॅबोरेटरी यांना या बंद मधून वगळण्यात आले आहे। वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व नागरिकांवर तसेच व्यावसायिकांवर 188 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल। शहरातील आकडा जर याच प्रमाणे वाढत राहिला तर शहरासाठी पुढे ही चिंतेची बाब ठरेल। म्हणूनच सदर लॉकडाऊनचे उल्लंघन न करता घरी सुरक्षित राहा असे आम्ही MB Life तुम्हा सर्वांना आवाहन करत आहोत।